नागपूर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार हत्येच्या घटनांमध्ये उपराजधानी नागपूर शहर अव्वल स्थानावर असल्याचं स्पष्ट झालंय अर्थात ही बाब नागपूर शहर पोलिसांसाठी घोषणा नाही मात्र गेल्या तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी हत्येच्या घटनांची संख्या घटली आहे हे देखील महत्वाचे आहे एक जानेवारी ते तीस ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण पंचेचाळीस हत्यांच्या घटना घडल्या आहेत दर महिन्यात सरासरी पाच ते सहा हत्यांच्या घटना घडल्या आहेत त्यातही नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडलेली नाही मात्र त्यानंतर सातत्याने हत्येच्या घटना घडत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हत्यांच्या घटनांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी आठ महिन्यात पंचेचाळीस हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते राज्याच्या उपराजधानी नागपूर शहर गुन्हेगारी विश्वाची राजधानी म्हणून गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध आहे दर महिन्याला आठ ते दहा हत्येच्या घटना नागपुरात घडत असतात त्या हिशोबाने वर्षाला सरासरी शंभर हत्या होतात मात्र यावर्षी या आकड्यात घट होण्याची शक्यता असली तरी आठ महिन्यात पंचेचाळीस हत्या झाल्यामुळे यावर्षी देखील हत्येच्या घटनांचे शतक होईल तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे नागपूर शहरात दर महिन्यात सरासरी हत्येच्या पाच घटनांची नोंद आहे यातही फेब्रुवारीमध्ये एकही हत्या झालेली नाही मात्र मार्च महिन्यात सर्व कसर भरून निघाली होती एकट्या मार्च महिन्यात सर्वाधिक अकरा हत्येच्या घटना घडल्या आहेत जानेवारी महिन्यात पाच फेब्रुवारीमध्ये शून्य मार्च महिन्यात अकरा एप्रिल महिन्यात चार मे महिन्यात सहा जून महिन्यात तर चार जुलै महिन्यात आठ आणि सुरू झालेल्या ऑगस्ट महिन्यात सात हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका घेऊन शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करा अन्यथा खुर्ची रिकामी करा असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिलाय